पासवर्ड? तब पासवर्ड काय असेल? मंजिरी, मंजिरीच ठेवला असणार. दिवसभर मंजिरी मंजिरी करत असतो. हे पण नाही तर दुसरं पासवर्ड. मंजिरीपेक्षा जास्त जवळचं कोण त्याला? आई, आई किंवा शालिनी. शालिनी असेल. शालिनी, शालिनी पण नाही. दिसतो त्यापेक्षा खूप जास्त हुशार. काय कटकट आहे. मंजिरी पण नाही, शालिनी पण नाही, तर काय असेल? म्हटलं होतं तो नाही आहे, तोपर्यंत फुटेज बघून डिलीट करून टाकेन. दुसऱ्यांची पत्र चोरून वाचणे, मोबाईल चेक करणे किंवा लॅपटॉप उघडून पाहणे, बॅड मॅनर्स प्रिया. बॅड मॅनर्स. आय नो, आय एम सॉरी, पण मी फक्त ते फुटेज चेक करत होते. पण तुझा लॅपटॉप पासवर्ड मागतोय. मी मंजिरी, शालिनी असे पासवर्ड ट्राय केले पण ते फेल दाखवत आहे. कारण ही नावं माझा पासवर्ड नाही. माझा पासवर्ड वेगळा आहे. युजली लोक आपल्या आवडत्या व्यक्तीचं किंवा जवळच्या माणसाचं नाव म्हणून पासवर्ड ठेवतात ना, म्हणून मला वाटलं. मूर्ख असतात ती माणसं. आणि तसंही माझ्या जवळच्या व्यक्तींवरचं माझं प्रेम सिद्ध करण्यासाठी मला त्यांचं नाव पासवर्ड बिसवर्ड म्हणून ठेवण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं की आपण अशा एखाद्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव आपला पासवर्ड म्हणून ठेवावं ज्याच्याशी आपल्याला आयुष्यात काहीही देणं घेणं नसतं. म्हणजे निदान लोक आपला पासवर्ड गेस नाही करू शकत. म्हणजे मी बरोबर ना? सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुझा प्रिया, पण तुझं गेसवर्क चुकलंय. ठीक आहे, मी येते. चाललीस कुठे? बस सांगतो माझा पासवर्ड. नाही नको. अगं ये का, ये बस. मी काय म्हणते, मी आय हेट होळकर. काय पासवर्ड आहे माझा? आय हेट होळकर. हे काय झालं ओपन? तू बघ मी आलेच. बस ग प्रिया, तू कुठे चाललीस? तुला पण बघायचं होतं ना फुटेज. ये बस. तारीख काय होती त्या दिवशी प्रिया? आणि वेळ? वेळ हा म्हणजे एक्झॅक्ट वेळ माहिती असेल तर सगळं फुटेज परत चेक करत बसायला नको ना. हो. सत्यजित, सत्यजित मला माफ कर. माझं चुकलं. म्हणजे खर तर माझ्याकडनं खूप मोठं पाप घडलंय. माझं इंटेन्शन तसं नव्हतं. मला माहिती नाही मी असं का केलं. म्हणजे मला कळतच नव्हतं. वेड्यासारखं वागत होते मी. प्लीज प्लीज मला माफ कर. मला माझ्या मनावरचा ताबा सुटला होता. मी चुकले. मला माफ कर प्लीज. प्लीज माफ कर प्रिया. प्रिया स्पष्टपणे बोल, नेमकं काय झालंय? काय केलंस तू? मी
मावशीला ढकललं आणि त्यामुळे ती जिन्यावरनं पडली. पण मी हे मुद्दा म्हणून नाही केलं. तुला माहिती ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी म्हणूनच हे सगळं केलं. प्लीज मला माफ कर. आय एम सॉरी सत्यजी, प्लीज माफ कर. तू प्रिया, अगं वेळ काय होती सांग ना. वेळ साधारण संध्याकाळी झालं नाही सगळं. हा म्हणजे कॅमेऱ्याचा अँगल असा आहे की फक्त जिनाच दिसतो. म्हणजे आईचा पाय अडखळला असेल किंवा ती घसरली असेल ते सगळं वरच्या पॅसेज मध्ये झालंय. अरे हो ना, मी पण तेच म्हणतेय. पण सत्यजीत, प्रत्येक गोष्टीत एवढा खोलवर शिरायची काय गरज आहे. मी काय म्हणते, मावशी सुखरूप आहे ना, आपल्याला याहून जास्ती काय हवंय. चल मी येते. काय झालं, काय झालं, काय म्हणले सत्यजी दादा? हाय ग अगं, हे तू झोपतीयस काय? वेळ लागला का? तू पडा बंद कर. काय झालं ते सांग. सांगते, सगळं सांगते. मित्र तुला माहितीये, मी ना आजपर्यंत ऐकलं होतं की परमेश्वर नेहमी चांगल्या माणसांच्या बाजूनी असतो. पण आज मला कळलं की तो चांगल्या माणसांच्या बाजूनी का असतो. कारण तो वाईट माणसांच्या वाट्यालाच जात नाही. प्रिया उठ. आणि काय झालं ते नीट सांग. उगाच शाळा मास्तरीणी सारखी बडबड करू नकोस. ओके ओके सांगते. नेत्रा, त्या कॅमेरामध्ये मावशी पडली हे फुटेज कॅप्चर झालंय, पण त्या आधीचं नाही. म्हणजे ते बघून मावशी पडली हे कळतंय, पण तिला मी ढकललंय हे सिद्ध होतच नाहीये. जंगल में मोर नाचा किसने देखा अशी गत झाली. म्हणजे मला कोणी दोष देणारच नाही. हे बघ, तुला माहितीये मी ढकल, मला माहितीये मी ढकललं, पण आणखी कोणाला माहितीये की मी ढकललंय? प्रिया सासूबाईंना, त्यांना माहितीये का की तू मावशी? मावशी वर्तमान काळ आणि भूतकाळ याच्यातच हरवली. म्हणजे मला कळत नाही काय म्हणतेस ते. म्हणजे काय ते ती आल्यावर तुला कळेल. पण सोड ना, पुढचं कोणी बघितलंय, पुढचं पुढे बघू. आपण आजचा दिवस तर एन्जॉय करू. लेट्स सेलिब्रेट. आणि तुला माहित, काय झालं? मला बघून तुम्ही दोघी एकदम गप्पगार झालात की? तुमच्या हसण्या खिदळण्याचा आवाज बाहेर पर्यंत येतोय. असं काय झालंय? खिदी खिदी करून दात दाखवाय. नाही आत्या, ते आम्ही. अगं आत्या, तसं काही नाही. घरात बघ ना, सगळे सुतकी चेहरे करून बसले. आता मावशी सुद्धा बरी आहे, मग तोंड कशाला पाडायची? थोडं हसूया म्हणून मी तिला जोक सांगत होते. मी सांगते. तू सांगते बर. एक ना बाई असते, तिचं योग्य वेळी लग्न झालेलं असतं. तू कशाला हसतीस? तिला हायच सवय दुसऱ्यांवर जॉक करायची. चॉक कर मिली.
मी तुमचे आभार मानायला फोन केलाय. बरं, मी याआधी तुम्हाला फोन केला होता पण बहुतेक तुमच्या मिस्टरांनी फोन उचलला होता. काय यांनी? हो, त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही का माझा फोन येऊन गेल्याचं? नाही, म्हणजे कदाचित कामाच्या गडबडीत विसरले असतील ते. पण तुम्ही? डोंट वरी मिसेस मुधोळकर, मी त्यांना आशिष बद्दल काहीच सांगितलं नाहीये. इनफॅक्ट मी त्यांना एवढं सांगितलं की मी मंजिरीची खूप चांगली मैत्रीण आहे म्हणून. बस एवढंच पूर्ण झालं आणि फोन ठेवून दिला मग मी. ठीक आहे, एनिवे मी तुमचा आभार मानायला फोन केला होता. म्हणजे तुम्ही त्या दिवशी आशिषला भेटून गेलात ना? त्यानंतर आशिषच्या तब्येतीत खूप सुधारणा झाली आहे. इनफॅक्ट डॉक्टरांचं सुद्धा हेच म्हणणं आहे. बरं, माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही पुन्हा एकदा आशिषला भेटायला याल का? नाही म्हणजे त्याच्या तब्येतीत अजून सुधारणा होतील ना म्हणून म्हणते. प्लीज, आय एम सॉरी नैना, पण मला असं पुन्हा पुन्हा यायला नाही जमणार. इट्स ओके, मी समजू शकते तुम्हाला, पण तुम्ही मला समजून घ्या ना प्लीज. एकतर माझ्या सासूबाईंची पण तब्येत ठीक नाही, कोमात गेल्यात त्या, आणि मी हे असं. हो सॉरी मिसेस मुधोळकर, मला खरंच या गोष्टीची कल्पनाच नव्हती. नाहीतर मी तुम्हाला एवढा फोर्स का केला असता ना? बरं, त्यांची तब्येत कशी आहे आता? अजूनही आयसीयू मध्येच आहेत. मिसेस मुधोळकर, हे एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला एक फोन सुद्धा केला नाही. जाऊ द्या, तुम्हाला काही मदत लागली ना तर मला नक्की फोन करा. म्हणजे मला तुमची मदत करायला फार आवडेल. ठेवू मी फोन, बाय. काय काय म्हणाली माझी मनू डार्लिंग? कधी येते तिच्या या सख्याला भेटायला? उगाच स्वप्न बघू नकोस, तुझी डार्लिंग येत नाहीये. का? तिची सासू कोमा मध्ये गेली. हे बघ, ती कोमा मध्ये जाऊ देत नाही तर वर जाऊ देत, मला तिच्याशी काय घेणं आहे? मंजिरी का आली नाही ते सांग मला. आता तिची सासू कोमा मध्ये गेली आहे म्हटल्यावर मंजिरीला त्यांची सेवा करायला नको का? आणि हो, तिच्या मिस्टरांनी माझ्या फोन बद्दल तिला काही सांगितलंच नाही. विसरले असतील बहुतेक. सत्यजित मुधोळकर आणि विसरणार? इम्पॉसिबल. उलट या अशा गोष्टी तो विसरूच शकत नाही. देवाना तर त्याच्या डोक्यात विचारचक्र सुद्धा घुमत असेल. तुला माहित नाही, तो जितका वरवर दिसतो ना तितकाच तो जमिनीच्या आत पण. जॉक खूप झाले प्रिया, आता पुढे काय करायचं ठरवलंयस? नाही म्हणजे आत्ता पुरतं तरी हे प्रकरण निस्तरलंय. प्रकरण आत्ता पुरतं निस्तरलंय असं कोण म्हणाल तुला? म्हणजे धोका तात्पुरता टळलाय, कायमचा संपला नाहीये. म्हणजे काय आता? एकदा एक बोलते, एकदा एक बोलते, काय मस्करी चालवलीस का? मस्करी नाही, मस्करी बास झाली. आता पाणी नाका तोंडाशी आलं होतं माझ्या. कुठल्याही क्षणी बुडणार असं वाटत असताना मी कशी वाचले ना हे माझं मलाच माहिती. पण आता नाही, आता काहीतरी विचार केलाच पाहिजे. सत्यजितचं लक्ष या सगळ्या प्रकरणापासून डायव्हर्ट केलं पाहिजे. नेत्रा, कसं असतं माहितीये, नवीन चॅप्टर्स ओपन झाले ना की जुने चॅप्टर्स विसरले जातात. मग नवीन कटकटी, नवीन त्रास, मग मागचे सगळे चॅप्टर्स क्लोज्ड. वा पिया, क्या बात है, एखाद्या मुरलेल्या राजकारण्यासारखं बोलतीयस तू आता. एक्झॅक्टली.
राजकारण आता आपल्याला हेच खेळायचंय नेत्रा. सत्यजितच्या मनात संशयाचं जे वारं आहे ना त्याचं वादळ करायचं, म्हणजे त्याच्या डोक्यातला हा करमचंद तरी बोलणार नाही. करमचंद गुड जॉक हा प्रिया, गुड जॉक. हसणं बंद कर, डोकं चालव जरा. मी मग सगळा विचार काय मीच करणार आहे. ऑफकोर्स प्रिया, कारण नीच आणि नालायकपणे वागण्यात तू माझ्याही पुढे चार पावलंय असे कळून चुकलंय आता मला. हुशार आहेस नेत्रा. आता माझ्या गेम मधलं पुढचं प्याद आहे मधुरा. सो लेट्स प्ले द गेम. हाय मधुरा. हवी अगं चारे, कशापाई अशी अस्वस्थ होतीस? अगं शाळेला बरं वाटणार काय बी काळजी करू नकस बघ. अगं सत्या सांगत होता आज तिचे रिपोर्ट मिळणार आहेत म्हण. माझी खात्री आहे माझी शाली लवकरात लवकर बरी होऊन घरला येणार बघ. आहे तुझ्या मुखातून अंबाबाईच बोलली बघ. तसंच हो, एकदा का वहिनी बरी होऊन घरी आली ना की मी स्वतः अंबाबाईच्या देवळात जाऊन तिची खणा नारळानं ओटी भरीन बघ. भर भर समज तीच घडवीत असते बघ. सुख दुःख व्याधी येतात आणि जातात ग, पण तिच तिचं स्थान आढळ असते. मग चांगल्या गोष्टीसाठी तिचे आभार मानायलाच पाहिजेत आपल्याला. काय खाल्ला खाल्ला थोडा आजी. अत्या आई उद्या घरी येणार आहे. काय आई अंबे? हो डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, म्हणजे तिचे रिपोर्ट बघून त्यांचं असं म्हणणं आहे की जरी तिच्या मेंदूला मार लागला असला तरी तिचे ऑर्गन सगळे फंक्शनल आहेत. म्हणजे म्हणजे ते ऑर्गन्स जाऊ दे ग, ते मला नाही सांगताय. थोडक्यात काय तर आई बरी आहे आणि उद्या घरी येणार आहे. आणि आजे एकदा का आई घरी आली ना की तिला नक्की बरं वाटेल बघ. आई अम्मे वाट पाती दिलीस बाबा, देवाला साखर माझं लेकरू तुला बरं वाटतंय बाबा. तुम्ही काही महत्वाचं काम करताय का? नाही, ते त्या दिवशीचं फुटेज जरा परत चेक करतोय. पुन्हा? नाही असं परत परत फुटेज बघून काय होणार आहे, मनाला त्रास होईल फक्त. असं नाही का, कुठलीही गोष्ट आपल्या नजरेतून सुटायला नको. एनिवे तू नको बघूस, जा जा जा, तुझ्यासाठी नाही जाऊन झोप जा. जागी गेस, झोप ना. आता तुम्ही जागताय म्हणून मग मी पण जागते. मी दाढी करतो म्हणून मग उद्यापासून तूही रोज दाढी करणार आहेस का? काय अहो काय बोलताय तुम्ही? झोप चला. अहो झोप ते देतो मी. चल गुड गर्ल.
मंजिरी डोळे मीठ झोप नाही येते. काय आओ खरंच झोप नाही येते मला. आणि बाळाच्या आईने बाळाच्या बाबांकडे साधं बघायचं सुद्धा नाही का? बाळाच्या आईकडे अख्खं आयुष्य पडले बाळाच्या बाबांकडे बघण्यासाठी. आता बाळाच्या आईला आरामाची गरज आहे, त्यामुळे बाळाच्या आईने झोपायचं. प्रिया काही पायऱ्या उतरून खाली आली, पण मग आई जवळ जाण्याच्या ऐवजी ती परत का फिरली?